नमस्कार, मी प्रधान मीनाक्षी मरीबा, प्राथमिक आश्रमशाळा वारुळा. मी पहिली व दुसरीचे गणित विषय शिकवते. मी लागल्यापासून सुरुवातीपासून पारंपरिक पद्धतीनेच आमची शिक्षण पद्धती सुरू होती. मी शिकवायची आणि मुलं मी शिकवणार आणि मुले शिकणार या पद्धतीने आमचं शिक्षण सुरू होतं. पण जेव्हा जागतिक भविष्यवेधी शिक्षण याचं ट्रेनिंग आमचं झाल्यानंतर मूल स्वतः शिकतं हे आम्हाला पहिल्यांदा अभ्यासाला मिळालं की मुलंही स्वतः शिकू शकतं आणि जे 6 कौशल्य असतात त्या 6 कौशल्य आम्हाला अभ्यासाला मिळाली व त्यानुसार आम्ही मग शाळेत आल्यानंतर मुलांच्या अध्ययनस्तर निश्चित करून त्यांना पीअर लर्निंग, ग्रुप लर्निंग या माध्यमातून वेगवेगळी आव्हानं द्यायला त्यांना आम्ही सुरुवात केली आणि ती आव्हाने मुले पूर्ण करू लागली. जी अभ्यासात मुलं मागे होती, आम्ही सुरुवातीच्या शिक्षणापासून एवढी मेहनत करून पण जे आम्हाला पाहिजे तसं त्याचं मिळत नव्हतं, तर ते भविष्यवेधी शिक्षण पद्धतीने आव्हाने लेकर मुलं पूर्ण करू लागली. पीअर लर्निंगमध्ये आमच्याशी न बोलणारी मुलं एकमेकांना आव्हानं देऊ लागली आणि त्यातून ते आव्हान पूर्ण करू लागली. आणि तसंच ग्रुप लर्निंगमध्ये पण मुलं आपली वेगवेगळी आव्हान पूर्ण करू लागली व आम्हाला 100% मुलांचा रिझल्ट हा येऊ लागला. जे आम्ही पारंपरिक पद्धतीने जे आम्हाला जमलं नाही ते या भविष्यवेधी शिक्षण पद्धतीने मुलं स्वतः शिकून आम्हाला चांगले परिणाम मिळत होते. तसेच 3 महिन्यात ज्या मुलांना मी 1 to 100 लिहायला न शिकवता ती त्याच्या मित्राच्या सहाय्याने ते पूर्ण करू लागले आणि तसेच ॲडिशन, सबट्रॅक्शन अशा क्रिया पण मुलं त्यांच्या मित्राच्या सहाय्याने शिकू लागले. आव्हाने पूर्ण करण्यासाठी मुलं रात्रभर जागून ती आव्हाने पूर्ण करू लागली व अशा प्रकारे आम्हाला चांगला परिणाम त्यांचा मिळत होता. मुलं आव्हानं स्वतः हे करू लागले आणि ती सध्या आता करत आहेत आणि त्यांना स्वतः शिकतात आणि सेल्फीमध्ये येण्यासाठी आमचं काम फक्त त्यांना प्रेरित करण्या इतकंच राहिलं आहे आणि ते स्वतः शिकतात आणि आव्हाने पूर्ण करून सेल्फीमध्ये येण्यासाठी जी अभ्यास न करणारी मुलं पण आहेत ती पण आता अभ्यास करू लागली. मुलं आव्हाने पूर्ण करण्यासाठी मोबाईलचा वापर करू लागली, मित्राचा वापर करू लागली, विषय मित्राच्या सहाय्याने शिकू लागली. आमचं काम हे खूप कमी झालं आणि परिणाम आम्हाला दुप्पट मिळू लागला. अशा प्रकारे मुलंही स्वतः शिकतात याच्यावर आमचा विश्वास बसला व जी मुलांची 6 कौशल्य आहेत ती फक्त पूर्वी काम करून पण आम्हाला त्याचा परिणाम पाहिजे तेवढा मिळत नव्हता पण आता काम कमी करून पण परिणाम हा चांगल्या प्रकारे मिळत आहे आणि मुलांना असा परिणाम मिळून मुलं चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळं मला मनाचा म्हणजे पाहिजे तसा आनंद मिळत आहे.